नमस्कार, आज आपण मायक्रोप्रोसेसर 8085 चा वापर करून दिलेल्या संख्यांमधील आपण काय पण आहोत त्यातला लार्जेस्ट नंबर कसा शोधायचा त्यासाठीचा आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. फाइंड द लार्जेस्ट नंबर इन गिवन नंबर्स. आपण प्रोग्राम कसा लिहायचा ते आपण पाहूया. मायक्रोप्रोसेसर 8085 लागणाऱ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, लॉजिकल इन्स्ट्रक्शन आणि ब्रँच ऑपरेशन इन्स्ट्रक्शन, या तुम्हाला माहीत आहेत, त्या वापरता येतात, डाटा स्टोअर करता येतो आणि मायक्रोप्रोसेसरला लागणारे वापरण्यासाठी जे लागणारे माहिती आहे तुम्हाला माहीत आहे असं मी गृहित धरतो. आणि आपण पाहूया आता एखाद्या संख्यांमधून, आपण दोन संख्यांमधून किंवा चार संख्यांमधून आपण मोठा नंबर आहे हे आपण कसं शोधतो. तर आपण मॅन्युअल ज्यावेळेस आपण विचार करून जसं शोधतो त्यावेळेस आपण काय करतो, उदाहरणार्थ या दोन संख्या घेतलेल्या आहेत, या दोन संख्यांमधला आपल्याला जर का मोठा अंक शोधायचा असेल तर आपण काय करणार आहोत, तर ही पहिली डिजिट आणि ही लास्ट डिजिट आहे. दोन संख्येची तुलना करताना आपण लास्ट डिजिटचा मोठा अंक आपण पाहतो, लास्ट डिजिटमधला मोठा अंक आपण पाहतो. यात लास्ट डिजिटचे काय आहेत, दोन्ही अंक काय आहेत, सारखे आहेत. याचा अर्थ आपल्याला या डिजिटवरून समजत नाही, मग आपण काय करतो सेकंड लास्ट डिजिट आपण बघतो. मग या दोन डिजिटमध्ये आपण काय तुलना करणार आहोत, यामध्ये याच्यापेक्षा हा अंक 7 अंक मोठा आहे शून्यपेक्षा, म्हणजे ही संख्या काय आहे या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणजे ही मोठी संख्या कोणती आली आपल्याला, तर यात मोठी संख्या ही आहे. तर ही मोठी संख्या आपण कशी ओळखली, तर आपण डिजिटची तुलना करून आपण काय केलं, मोठी संख्या कशी ती ओळखली. परंतु मायक्रोप्रोसेसरला हे समजत नाही, मायक्रोप्रोसेसर डिजिटची तुलना करत नाही. तर मायक्रोप्रोसेसर काय करतो, तर मायक्रोप्रोसेसर दोन संख्यांची तुलना करतो आणि दोन संख्यांची तुलना करून तो ठरवतो की कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती संख्या लहान आहे ते. आता उदाहरणार्थ आपण त्यासाठी आपण कोणती इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत, तर कम्पेअर इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत. ही इन्स्ट्रक्शन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. या इन्स्ट्रक्शनचा महत्त्वाचा वाटा या मोठ्या अंक शोधण्यामध्ये आहे, म्हणून ही इन्स्ट्रक्शन पुन्हा एकदा आपण पाहूया. तर कम्पेअर डी म्हटलेलं आहे, तर कम्पेअर डी याचा अर्थ काय आहे, तर डी रजिस्टरमधील अंक आणि ॲक्युम्युलेटरमधील अंक या दोन अंकांची आपल्याला काय करायची, तुलना करायची. म्हणजे तुलना करताना काय केलं जातं, तर दोन अंकांची वजाबाकी केली जाते, दोन अंकांची वजाबाकी केली जाते, म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला अंक आणि डी रजिस्टरमधला अंक, कारण की आपण कम्पेअर डी म्हटलेलं आहे. कम्पेअर डी म्हटलेलं याचा अर्थ काय होणार, तर ॲक्युम्युलेटरमधला अंक आणि डी रजिस्टरमधला अंक या दोन्हींची वजाबाकी होणार आहे. ही वजाबाकी होऊन त्याचं उत्तर ॲक्युम्युलेटरमध्ये साठवलं जाणार नाही. आपण ज्यावेळेस वजाबाकीची इन्स्ट्रक्शन देतो, सबट्रॅक्शनची इन्स्ट्रक्शन देतो, त्यावेळेस वजाबाकी केल्यानंतर उत्तर ॲक्युम्युलेटरमध्ये येऊन स्टोअर होतं. परंतु या कम्पेअर इन्स्ट्रक्शनमध्ये या दोन अंकांची वजाबाकी केल्यानंतर, ॲक्युम्युलेटरमधून डी रजिस्टरमधला अंक वजा केल्यानंतर उत्तर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केलं जात नाही. फक्त बदल कशामध्ये होतो, तर फ्लॅग रजिस्टरमध्ये बदल होतो, म्हणजे उत्तर 0 आहे का, कॅरी आहे का, पॅरिटी कॅरी आहे का, ऍक्झिलरी कॅरी किती आहे, साईन फ्लॅग काय आहे, याची माहिती आपल्याला मिळते. ही माहितीचा वापर करून आपण तो अंक मोठा आहे का छोटा आहे ते आपण ठरवतो. आता यामध्ये काय होतं पाहूया. यामध्ये 8 अंक ॲक्युम्युलेटरमध्ये आहे आणि हा डी रजिस्टरमध्ये 5 अंक आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण कम्पेअर डी म्हणू त्यावेळेस 8 मधून 5 वजा केले जातील, 8 - 5 होईल आणि उत्तर काय येईल, 3 येईल, पण उत्तर ॲक्युम्युलेटरमध्ये येणार नाही. मग यामध्ये आपल्याला हातचा घ्यावा लागणार आहे, वजाबाकी करताना बॉरो घ्यावा लागणार नाही किंवा हातचा घेतला नाही, त्यामुळे कॅरी काय मिळणार आपल्याला, 0 मिळणार आहे, कारण की ॲक्युम्युलेटरमधला अंक मोठा आहे आणि डी रजिस्टरमधला अंक लहान आहे. त्यामुळे बॉरो कॅरी फ्लॅग काय येणार आहे, कॅरी बॉरो फ्लॅग काय येणार आहे, 0 येणार आहे, आणि 0 फ्लॅग काय येणार आहे, 0 येणार आहे, कारण की कॅरी इथं आलेला आहे का, नाही आलेला, कारण की ॲक्युम्युलेटरमधला अंक मोठा आहे, सॉरी ॲक्युम्युलेटरमधला अंक हा मोठा आहे, म्हणजे ही कंडिशन आहे, ए इज ग्रेटर दॅन डी. म्हणजे काय होईल, ते कॅरी फ्लॅग काय 0 आहे आणि 0 फ्लॅग 0 आहे, कारण की दोन्हीची वजाबाकी 3 आली, म्हणजे 0 उत्तर नाही आहे आणि कॅरी इथं घ्यावा लागला नाही, बॉरो घ्यावा लागला नाही, त्यामुळं यामध्ये कॅरी 0 आणि 0 फ्लॅग आहे. तेच जर का ॲक्युम्युलेटरचा अंक जर का छोटा असेल, समजा ह्या ठिकाणी 3 असेल आणि या ठिकाणी जर का 5 असेल, तर काय होईल, तर ॲक्युम्युलेटरमधून 5 वजा केलं
किलोमीटर मधला अंक 3 आहे, 3 मधून 5 वजा केल्यावर आत्ता बॉरो घ्यावं लागेल आहे, त्यामुळं उत्तर मायनस येणार आहे, साईन फ्लॅग बदलणार आहे, झिरो फ्लॅग झिरोच राहणार आहे, परंतु कॅरी फ्लॅग बदलणार आहे कारण की इथं बॉरो घ्यावा लागणार आहे, त्यामुळे या किलोमीटरचा अंक लहान आहे, त्यामुळे या दोन कंडिशनचा वापर आपण करणार आहोत. समजा दोन्ही अंक सारखे असतील, समजा दोन्ही अंक जर का सारखे असतील तर झिरो फ्लॅग काय होईल, एक होईल, झिरो फ्लॅग एक होईल आणि कॅरी फ्लॅग झिरो राहील. त्यातल्या या दोन कंडिशनचाच आपण वापर करणार आहोत आणि आपण तुलना करणार आहोत, त्याचा वापर आपण प्रोग्रॅममध्ये करणार आहोत. तर आपण पाहूया प्रोग्रॅम कसा लिहायचा ते. आता आपल्याला प्रोग्रॅम लिहिण्यासाठी आपल्याला तुलना करण्यासाठी अंक लागतील. तर आपल्याला जे काय अंक दिलेले आहेत, समजा हे 2, 8, 3, 2, 8, 3, 9 आणि 4 हे हेक्साडेसिमल अंक आहेत. मायक्रोप्रोसेसरला हेक्साडेसिमल अंकच कळतात, त्यामुळे आपल्याला मायक्रोप्रोसेसरला देणारे जे अंक आहेत ते आपण हेक्साडेसिमल नंबरमध्येच घेणार आहोत. आता या ठिकाणी किती अंक दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 असे एकूण किती आहेत, 5 अंक आहेत. म्हणजे टोटल नंबर्स किती दिले आहेत, 5 दिलेले आहेत. या 5 नंबरमधून आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला 5 नंबरमधून आपल्याला मोठा अंक कोणता तो आपल्याला शोधायचा आहे. आता हे 5 आपल्याकडे डाटा आहे, त्या डाटामधनं काय शोधायचं आपल्याला माहीत आहे. आता आपल्याला हा डाटा मायक्रोप्रोसेसरला देण्यासाठी आपल्याला मेमरीमध्ये ठेवावा लागेल. मग मेमरीमध्ये ठेवण्यासाठी कोणते लोकेशन्स वापरायचे ते आपल्याला अगोदर ठरवावं लागेल. मग आपण सपोज आपण काय केलं, 805 हे एक लोकेशन घेतलं मेमरीचं आणि त्या लोकेशनवर पहिला अंक ठेवला 02, त्यानंतर 52, 53, 54 8055 आपण काय केले, 5 अंक स्टोअर केले. हे जे 5 अंक आहे ते 5 अंक आपण घेतले. आता हा पहिला अंक 2 आहे, हा दुसरा 8 आहे, 8 आहे, तिसरा 3 आहे, फोर्थ आहे 9 आणि फिफ्थ आहे 4. तर आपण मेमरी लोकेशनमध्ये ठेवला. म्हणजे डाटा कसा स्टोअर करायचा तुम्हाला माहीत आहे, मेमरीमध्ये डाटा स्टोअर केला. आता आपलं जे हा झाला दिलेला डाटा, हा दिलेला डाटा आहे आणि आपला जो उत्तर येणार आहे ते लार्ज मोठा अंक आपल्याला शोधायचा आहे. तो लार्ज अंक नंबर हा 8056 या लोकेशनवर आपण स्टोअर करणार आहोत. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा डाटा कोणता आहे तो कळाला, ती संख्या किती आहे तर 5 नंबर्स आहेत, 1, 2, 3, 4, 5 नंबर्स आहेत. 5 नंबर्समधून आपण काय करणार आहोत, लार्जेस्ट नंबर शोधणार आहोत आणि ते मेमरी लोकेशन, या मेमरी लोकेशनवर आपण काय केलेले आहेत, स्टोअर केलेले आहेत. म्हणजे आता आपलं पहिलं बेसिक काम झालेलं आहे. आता आपण काय पाहूया, तर प्रोग्राम कसा लिहितात तो पाहूया. आता प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करतो, आपण तो फ्लोचार्ट लिहितो. फ्लोचार्ट म्हणजे आराखडा आखतो आणि त्या आराखड्यामध्ये आपण काय करतो, कसा कसा प्रोग्राम लिहायचा तर आपण आराखडा ठरवतो आणि त्या आराखड्यानंतर आपण काय करतो, न्यूमेरिक्समध्ये आपण प्रोग्राम लिहितो. आता पहिला प्रोग्राम स्टार्ट केला, स्टार्टचं सिम्बॉल दिला, काढलेला आहे स्टार्ट म्हटलं. आता आपल्याकडं पहिल्यांदा मायक्रोप्रोसेसरला सांगावं लागेल की किती अंक आहेत. आपल्याकडे किती अंक आहेत, तर एकूण 5 अंक आपण घेतलेले आहेत, एकूण 5 अंक घेतले आहेत. 5 अंकांमधला आपल्याला काय करायचं आहे, मोठा नंबर शोधायचा आहे. मग पहिल्यांदा आपण मायक्रोप्रोसेसरला सांगणार आहोत की आपल्याला किती अंकामधलं शोधायचं आहे. म्हणून आपण सी रजिस्टरमध्ये मायक्रोप्रोसेसरला आपण काय देणार आहोत, किती अंक आहेत त्याचा आकडा देणार आहोत. म्हणून म्हणजे आपण हा जो सी रजिस्टरमध्ये, या सी रजिस्टरमध्ये आपण अंक ठेवणार आहोत, तर तो 5 अंक आपण सी रजिस्टरमध्ये पहिल्यांदा ठेवणार आहोत. 5 अंक आपण सी रजिस्टरमध्ये ठेवला, नंतर काय करणार आहोत, म्हणजे आपल्याला किती अंक आहेत ते आपल्याला समजले, मायक्रोप्रोसेसरला किती अंक आहेत ते आपल्याला सांगता येईल सी रजिस्टरमध्ये. अंक सौ किती आहे ते समजल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर आपल्याला या मेमरी लोकेशनमधला डाटा आपल्याला कुठे घ्यायचा आहे, तर रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे, अक्युमिटरमध्ये घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला HL पेअर इनिशियलाइज करावं लागेल. HL पेअरमध्ये आपल्याला मेमरी ॲड्रेस ठेवावा लागेल. मग HL पेअरमध्ये आपण काय करतो, तर हायर बाईट H पेअरमध्ये आणि लोअर बाईट L मध्ये ठेवतो. या दोन पेअरमध्ये 16-bit डाटा ठेवतो. मग यामध्ये आपण इनिशियलाइज करणार आहोत. मग HL पेअरमध्ये आपण काय ठेवणार, 80 Hमध्ये 80 आणि Lमध्ये 52 आहे का नाही, तर पहिला अंक कुठला याच्यामध्ये 51 मग आपण काय करणार आहोत, 51 ठेवला पहिला अंक, 51 ठेवला. आता यामध्ये फ्लोचार्ट तुम्हाला काढायचा असतो, परंतु ही जी डायग्राम आहे दिसते तुम्हाला, ही डायग्राम तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी घेतलेली आहे. मायक्रोप्रोसेसरमध्ये काय क्रिया होते हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला ही डायग्राम काढलेली आहे. ही डायग्राम तुम्हाला काढलीच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही.
समजावून सांगणं सोपं होऊन ही डायग्राम घेतलेली आहे. आता दोन ब्लॉक झाले आपले फ्लोचार्टमधले एच एल पेअर पेअर हे केल्यानंतर आपण काय करणार आहोत, बी रजिस्टरमध्ये आपण डाटा ठेवणार आहोत. बी रजिस्टरमध्ये काय ठेवणार आहोत तर एक नंबर ठेवणार आहोत. मायक्रोप्रोसेसरला प्रोसेस करण्यासाठी माहिती दिली पाहिजे. मायक्रोप्रोसेसरला माहिती दिली तर मायक्रोप्रोसेसर काम करणार आहे. त्यामुळे आपण पहिली माहिती काय दिली तर किती अंकांमधलं आपल्याला माहिती काढायची. लार्ज नंबर काढायचं तर 5 अंकांमधला काढायचं. मग आता हा पहिला जो अंक आहे तो आपण कुठे घेणार आहोत, बी रजिस्टरमध्ये घेणार आहोत. मग त्यासाठी आपण काय म्हणलं, कॉपी डाटा बी इन बी रजिस्टर फ्रॉम मेमरी, म्हणजे मेमरीमधली जो डाटा आहे पहिला तो आपण बी रजिस्टरमध्ये घेतला. मग पहिला डाटा किती आहे, दोन आपण बी रजिस्टरमध्ये घेतला. नंतर काय केलं, डिक्रिमेंट केलं. डिक्रिमेंट सी काय केलं तर आपण एक पहिला अंक घेतलेला आहे, आता राहिले किती, 4 अंक राहिले. म्हणून आपण इथं काय करणार आहोत, एक सीचं रजिस्टरचं काय करणार आहोत, डिक्रिमेंट करणार आहोत. म्हणजे मायक्रोप्रोसेसर काउंट करत जाणार आहे की आपण किती अंक घेतले, तो लगेच त्यातनं वजा करणारचं आपल्याला. त्यामुळे काय म्हटलं, डिक्रिमेंट सी म्हटलं. नंतर इन्क्रिमेंट एच एल पेअर, म्हणजे एच एल पेअर आपल्याला काय करायची, इन्क्रिमेंट करायची. कारण की आपला आता एच एल पेअर काय पॉईंट करतोय तर हे 805 पॉईंट करतो, लोकेशन पॉईंट करतोय, मेमरी लोकेशन पॉईंट करतोय. आपल्याला काय लोकेशन पाहिजे आता, तर 52 पाहिजे, दुसरा अंक घ्यायचा आपला. त्यामुळे आपण एच एल पेअर काय केलं, इन्क्रिमेंट केलं. आणि इथं काय केलं, 52 केलं. 52 केल्यानंतर हा जो डाटा आहे तो आपल्याला कुठे घ्यायचा आहे, तर ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा आहे. हा डाटा कुठे घ्यायचा आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. म्हणून काय म्हटलं, कॉपी डाटा इन ॲक्युमुलेटर फ्रॉम मेमरी, म्हणजे मेमरीमधनं डाटा आपल्याला कुठे घ्यायचा आहे, ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा आहे. म्हणून ही आपण इन्स्ट्रक्शन देणार आहोत, कॉपी डाटा इन ॲक्युमुलेटर फ्रॉम मेमरी. म्हणजे आता हा डाटा 8 जो आहे तो अंक कुठे येईल, ॲक्युमुलेटरमध्ये येईल. यानंतर प्रोसेस काय करणार आहोत आपण, तर कम्पेअर करणार आहोत. यानंतर आपण काय करणार आहोत, तर कम्पेअर करणार आहोत. काय कम्पेअर करणार आहोत, तर दोन डाटा कम्पेअर करणार आहोत आपण. कोणते दोन डाटा करणार आहोत, तर बी रजिस्टरमधला हा पहिला अंक आणि ॲक्युमुलेटरमध्ये घेतलेला दुसरा अंक, हे दोन डाटांची आपण काय करणार आहोत, तुलना करणार आहोत. या दोन डाटांची तुलना करण्यासाठी आपण काय म्हटलं, कम्पेअर बी म्हटलं. कम्पेअर बी का म्हटलं, तर बी रजिस्टरमधल्या डाटाची तुलना करायची. कशाबरोबर करायची आहे, तर ॲक्युमुलेटरबरोबर करायची. म्हणून आपण कम्पेअर बी म्हटलं. कम्पेअर बी म्हटल्यानंतर काय होईल, तर ॲक्युमुलेटरमधल्या डाटाची वजाबाकी बी रजिस्टरबरोबर होईल, परंतु उत्तर ॲक्युमुलेटरमध्ये येणार नाही. कम्पेअरमध्ये उत्तर ॲक्युमुलेटरमध्ये येत नाही. फक्त बदल कशामध्ये होतो, कॅरी फ्लॅगमध्ये होतो. आणि जे कॅरी फ्लॅगमध्ये बदल होईल तो आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग तो चेक करणार आहोत. जम्प या इन्स्ट्रक्शन आपण काय करणार आहोत, तो कॅरी फ्लॅग रजिस्टरमधला बदल आपण चेक करणार आहोत. त्या काय म्हटलं आहे, जम्प इफ कॅरी, म्हणजे जर का कॅरी आला तर आपण काय करणार आहोत, जम्प करणार आहोत. आणि कॅरी नाही आला तर काय करणार आहोत, पहिल्यांदा कॅरी नाही आला तर काय होणार, जम्प इफ कॅरी म्हटलंय. जर कॅरी आलाच नाही तर काय होणार आहे, नो म्हणतंय कॅरी, तर काय करायचं आपल्याला, तर कॉपी डाटा फ्रॉम बी टू बी रजिस्टर, म्हणजे जर का ॲक्युमुलेटरमधला डाटा आपल्याला बी रजिस्टर. आता हे असं काय इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, तर 8 वजा 2 आहे. 8 वजा 2, आता इथं 8 आहे आणि 8 आहे आणि 2 आहे. 8 मायनस 2 आहे, किती आलं, 6 आलं आहे. यात कॅरी आलेलं आहे का, कॅरी आलेलं नाही, नो कॅरी, म्हणजे बॉरो हातचा घ्यावा लागलेला आहे का, नाही घ्यावा लागला. तर म्हणजे ॲक्युमुलेटरमधला अंक काय मोठा आहे, कशापेक्षा, बी रजिस्टरपेक्षा. मग ॲक्युमुलेटरमधला अंक जर का मोठा असेल तर तो आपला काय शोधायचा आहे, मोठा अंक शोधायचा आहे. म्हणून आपण काय करूया, तर ॲक्युमुलेटरमधला अंक कशामध्ये घेऊया, बी रजिस्टरमध्ये. म्हणून काय म्हटलं, कॉपी डाटा इन बी रजिस्टर फ्रॉम ॲक्युमुलेटर, म्हणजे ॲक्युमुलेटरमधली माहिती कुठं आपण कॉपी करणार आहोत, तर बी रजिस्टरमध्ये कॉपी करणार आहोत. त्यामुळे काय होईल, तर मोठा अंक, म्हणजे हा दोन अंक पुसून जाईल यातला, आणि मोठा अंक कुठे येईल, बी रजिस्टरमधील. म्हणजे आपण रेफरन्स कशाचा घेतोय, या अंकाचा घेतोय. मोठा अंक आपण कुठे स्टोअर करणार आहे, बी रजिस्टरमध्ये स्टोअर करणार आहोत. पहिला अंक आपल्याला माहीत नव्हता मोठा आहे का ते, आता आपल्याला कळालं की यातला दोन मधला मोठा अंक कुठला आहे, तर हा अंक मोठा आहे, दुसरा अंक मोठा आहे. तर दुसरा अंक आपण कुठे घेतला, बी रजिस्टरमध्ये घेतला. आता समजा जर का यामध्ये हा अंक लहान असता, किंवा आपण पुढच्या स्टेजला पाहू, पुढच्या जो आपण अंक घेऊ त्यावेळेस आपल्याला कळेलच. मग आपण यात काय केलं, तर हा अंक इथं घेतला, 8 अंक या ठिकाणी आला, आणि या ठिकाणी 8 अंक आहे, तसा आहे. आता आपण काय करणार आहोत, डिक्रिमेंट सी, म्हणजे आता सी डिक्रिमेंट करणार आहोत. सी काय करणार आहोत, डिक्रिमेंट करणार आहोत. आपण काय करणार आहोत, सी डिक्रिमेंट करणार आहोत. डिक्रिमेंट सी केल्यामुळे काय झालं, 3 अंक झालं. आणि आपण काय म्हणतोय, आता सी जर का डिक्रिमेंट केलं तर इथं काय झालं, 3 अंक आला. म्हणजे हा 0 झाला का, नाही झाला. मग जम्प इफ 0, नो 0. जर का 0 नसेल तर आपल्याला परत काय सांगणार आहे, तो परत वर्धा म्हणणार आहे.
परत वर कशाला जाणार आहे एच एल पेअर मध्ये जाणार आहे. एच एल पेअर काय पॉईंट करते 52 पॉईंट करते. आता आपण दोन अंकांची तुलना केली, हे दोन अंक आपण घेतले. आता आपल्याला तिसऱ्या अंकाची तुलना करायची. म्हणजे ह्या मायक्रोप्रोसेसरला समजतं आहे की आपण जे अंक दिलेले आहेत, पाच अंक दिलेले आहेत, त्यातला अजून आपण पाच अंकांची तुलना करून आपण नंबर मोठा अंक शोधला नाही, आपण दोन अंकामधलाच मोठा अंक आपण बी रजिस्टरमध्ये घेतलेला आहे. मग आता अजून तीन अंक बाकी आहेत, मग तिसरा अंक आपण काय घेणार आहोत घ्यायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत इन्क्रीमेंट एच एल पेअर. मग एच एल पेअर काय करणार आहोत, परत पुन्हा इथून जंप मारून पुन्हा काय ब्रँच इन्स्ट्रक्शनमुळे आपण काय आलो पुन्हा वर आलो, इन्क्रीमेंट एच एल पेअर म्हटलं. मग आपण काय करणार आहोत, पुन्हा एच एल पेअर इन्क्रीमेंट केले तीन अंक केला, मग त्रेपन्न झालं. त्रेपन्न झाल्यानंतर काय होईल, तर हा जो अंक आपल्याला पॉईंट करतो हा हे मेमरी लोकेशन एच एल पेअर पॉईंट करते. मग आता आपण काय करणार आहोत, पुन्हा कॉपी डाटा करणार आहे अक्युम्युलेटरमध्ये. म्हणजे हा जो 8053 वरचा जो डाटा आहे 03 हा कॉपी कुठं होणार आहे, तर या अक्युम्युलेटरमध्ये होणार आहे. म्हणजे तो काय करणार आहोत, आपण कॉपी करणार आहोत पुन्हा. त्यासाठी हा तीन नंबरचा अंक आणला, म्हणून काय म्हणलं कॉपी डाटा इन अक्युम्युलेटरमध्ये. तीनमध्ये आला, तिसरा अंक आला. तिसरा अंक आल्यानंतर पुन्हा काय करणार आहोत, कम्पेअर करणार आहोत. कम्पेअर केले काय होईल, तर 3 या ठिकाणी काय होणार आहे, 3 - 8 होणार आहे. 3 - 8 होणार आहे. आता 3 - 8 जर का करायचं म्हटलं तर काय होणार आहे, इथं कॅरी काय होणार आहे, बॉरो होणार आहे. बॉरो म्हणजेच काय, कॅरी. कॅरी प्रेझेंट होणार आहे, म्हणजे कॅरी येणार आहे. कॅरी आला तर काय होणार आहे, हा अक्युम्युलेटरमधला अंक काय होणार आहे, लहान आहे अंक. का कॅरी क्रिएट होणार आहे, कारण की याच्यातून हे वजा केलं तर काय हातचा घेतल्याशिवाय वजा बाकी होऊ शकत नाही, त्यामुळं कॅरी क्रिएट होणार आहे. आणि कॅरी क्रिएट झाल्यामुळं, कॅरी वन आल्यामुळं आपण काय करणार आहोत, जम्प इफ कॅरी. मग अशा आपण नो पाहिलं, आता जम्प इफ कॅरी. कॅरी आलेला आहे याच्यामध्ये काय आलेला आहे, तर कॅरी प्रेझेंट झालेला आहे. कॅरी काय आलेला आहे, कॅरी बरोबर काय आलेलं आहे, वन आलेलं आहे. कॅरी बरोबर जर का वन आलं, तर कॅरी आला तर काय म्हटलं आहे, जम्प म्हटलं त्याने. इफ कॅरी येस म्हटलं तर काय होणार, जम्प होणार. कुठं येणार, जम्प होणार इथं होणार. कारण की हा अंक आपल्याला इथं बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे का, नाही घ्यायचा. आपण पुढची इन्स्ट्रक्शन काय म्हणणार आहे, डाटा मूव डाटा इन बी रजिस्टर म्हणणार आहोत आपण. हा डाटा बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे आपल्याला, नाही घ्यायचा. कारण की हा लहान अंक आहे, हा मोठा अंक आहे. आपला मोठा अंक बदलायचा आहे का, तर नाही, हाच मोठा अंक आहे. त्यामुळे आपल्याला इथं दुसरा अंक घ्यायचा आहे का, नाही घ्यायचा. म्हणून काय म्हटलं आपण, जम्प म्हटलंय. कॅरी आलेला आहे म्हणून काय म्हटलं, जम्प म्हटलं. आणि काय होणार आहे, पुन्हा आता काय म्हटलंय, डिक्रीमेंट सी म्हटलंय. डिक्रीमेंट सी, डिक्रीमेंट सी म्हटल्यानंतर काय होईल, दोन येईल. ज्याला दोन अंक अजून राहिलेले आहेत, म्हणजे हे तीन अंकांची आपण तुलना केली, अजून दोन अंक राहिलेले बाकी आहेत. मग दोन अंक राहिले म्हटल्यावर काय होणार आहे, डिक्रीमेंट सी झाल्यावर म्हणणार काय आहे, 0 आहे का उत्तर, नाही आहे, 2 आहे. उत्तर काय आलेलं आहे, 2 आहे एएलयूमध्ये. मग 2 आलेलं असेल तर आपण काय करणार आहोत, कॅरी जम्प 0 उत्तर नाही, म्हणजे 0 काय फ्लॅग आहे, 0 आहे, 0 नाही आहे. त्यामुळे आपण उत्तर परत 0 नाही म्हणून आपण काय जाणार, पुन्हा वर जाणार आहोत. पुन्हा वर जाऊन काय करणार आहोत, इन्क्रीमेंट एच एल पेअर. काय एच एल पेअर इन्क्रीमेंट होणार, आपल्याला तीन अंक घेतले आपण. आता आपल्याला चौथा अंक घ्यायचा आहे. चौथा अंक घेण्यासाठी आपण काय करणार आहोत, ह्यामध्ये इन्क्रीमेंट एच एल पेअर म्हणजे 54 झालं. 54 झाल्यानंतर काय होईल, तर हा अंक पुन्हा अक्युम्युलेटरमध्ये घेऊया. म्हणजे किती आहे, 54चा अंक किती झाला, 9. 9 अंक इथं आला. 9 अंक काय आला, या ठिकाणी आला. सॉरी, डिलीट झालं माझ्याकडून. म्हणजे हा 9 अंक या ठिकाणी आला. आता 9 अंक या ठिकाणी आला, कॉपी म्हटलंय आपण अक्युम्युलेटरमध्ये घेतला. पुन्हा कम्पेअर म्हणणार आहे. कम्पेअरमध्ये पुन्हा काय म्हणणार आहे, या ठिकाणी वजाबाकी होते अक्युम्युलेटरचा अंक आणि बिरिस्टमधला अंक. वजाबाकी झाल्यावर उत्तर काय येतं आहे, 1 आलेलं आहे. पण उत्तर अक्युम्युलेटरमध्ये येत नाही आहे, फक्त काशामध्ये बदल होत आहे. कॅरी आणि 0 फ्लॅगमध्ये बदल होणार आहे. यात कॅरी घ्यावा लागलाय का, नाही घ्यावा लागला. म्हणजे कॅरी फ्लॅग काय, 0 आहे, म्हणजे कॅरी आलेला नाही आहे. जम्प इफ कॅरी, कॅरी आलेलंच नाही, आपण नो होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, कॉपी बी रजिस्टर म्हणजे डाटा आपण काय करणार, कॉपी करणार आहोत. का बा कॉपी करणार आहोत, तर ह्या दोन्हीमध्ये मोठा अंक कुठला आहे, हा अंक आहे. कारण कॅरी आलेला नाही, म्हणजे हा मोठा अंक आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, पुन्हा इन्स्ट्रक्शन काय देणार आहोत, मूव बी फ्रॉम ए. मूव बी फ्रॉम ए म्हणजे हा डाटा इथं येईल. म्हणजे या ठिकाणी हे 9 आला. म्हणजे आपण आता मोठा अंक आपण इथं घेतला. आपण मोठा अंक कुठं ठेवत स्टोअर करतोय, बी रजिस्टरमध्ये स्टोअर करतोय. दोन अंकांमधला मोठा अंक आपण बी रजिस्टरमध्ये स्टोअर करतोय. मोठा अंक आपण पुसून टाकत नाही, तो बी रजिस्टरमध्ये स्टोअर करतोय. मग आता पुन्हा काय करणार होतं, डिक्रीमेंट करणार होतं. म्हणजे आपले आता डिक्रीमेंट केल्यानंतर काय होईल, पुन्हा डिक्रीमेंट सी म्हटलं. डिक्रीमेंट सी म्हटल्यानंतर पुन्हा काय होईल, 1
एकाला म्हणजे झिरो झाले का झिरो नाही झालेला, झिरो नाही झालेला म्हटल्यानंतर काय जम्प इफ नॉट झिरो, म्हणजे झिरो नसेल तर काय होणार, जम्प होणार आहे, पुन्हा काय करायचं आपल्याला वर जायचं इन्क्रीमेंट एच एल पेयर. आता इन्क्रीमेंट एच एल पेयर केला काय होईल 55 होईल, म्हणजे आता शेवटचा जो अंक राहिलेला आहे पाचवा अंक तो आपण घेणार आहोत. म्हणजे पाचवा अंक कुठे घेणार आहोत, ॲक्युमिलेटरमध्ये घेणार आहोत. म्हणून काय म्हटलेलं आहे मू ए फ्रॉम एम, आपण त्याचे ती इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत. म्हणजे ॲक्युमिलेटरमध्ये हा अंक घेतला नऊ अंक, आता यात नऊच्या जागेवर काय होईल पाचवा अंक जो कुठला आहे तो काय सेवन अंक आहे, म्हणजे नऊच्या जागेवर काय होईल नाईनच्या जागेवर काय होईल सेवन होईल. सॉरी ॲक्युमिलेटरमध्ये नाईन ऐवजी काय सेवन येईल. आता सेवन अंक आला, सेवन अंक आल्यावर पुन्हा कम्पेअर होईल. या ठिकाणी काय आहे सेवन ॲक्युमिलेटरमध्ये आणि बी रजिस्टरमध्ये काय आहे नाईन आहे, दोन्हींची काय होईल वजाबाकी, कम्पेअर करतो म्हणजे काय करतो दोन अंकांची वजाबाकी होते. पण या इथं उत्तर एक येते पण साईन मायनस येणार आहे, दोन येणार आहे उत्तर, मायनस मायनस टू आहे, मायनस टू आहे म्हणजे साईन फ्लॅग बदलणार आहे, झिरो फ्लॅग तसंच राहणार आहे, झिरोच राहणार आहे. आणि कॅरी फ्लॅग काय होणार आहे, बॉरो घेतला हातचा घेतल्याशिवाय वजाबाकी होणार नाही, त्यामुळे काय होणार आहे कॅरी फ्लॅग बदलणार, कॅरी येणार आहे, कॅरी आल्यामुळं काय होणार आहे, कॅरी आल्यामुळं काय होणार आहे इफ कॅरी जम्प म्हणजे डिक्रीमेंट होणार आहे. इफ कॅरी म्हणजे आपला हा छोटा अंक आपल्याला बी रजिस्टरमध्ये घ्यायचा आहे का नाही, मोठा अंक तसंच ठेवायचा आपल्याला, हा अंक छोटा आहे त्यामुळे हा आपल्याला इकडे घ्यायचा नाही, त्यामुळे ही इन्स्ट्रक्शन आपल्याला टाळायची. म्हणून काय आपण वापरली जम्प इफ कॅरी इन्स्ट्रक्शन वापरली, ही टाळून आपण काय केलं जम्प कुठे केली डायरेक्ट डिक्रीमेंट सीला केलं. मग डिक्रीमेंट सीला केलं तर काय केलं इथं, इथं सीमध्ये काय एक आहे तर काय होईल डिक्रीमेंट केल्यामुळे झिरो होईल. म्हणजे आपण पाच अंक आपण घेतले, पाचही अंकांची आपण तुलना केली, मायक्रोप्रोसेसरला कळालं की आता तुलना करायचं का अंक संपलेले आहेत झिरो झालेले आहे, त्यामुळे काय तो करतो जम्प इफ नॉट झिरो, झिरो आहे का जम्प, झिरो नसेल तर जम्प होणार. आता झिरो असल्यामुळे काय होणार आहे, झिरो आहे का नाही आहे, नॉट झिरो म्हणजे काय झिरो नसेल तर जम्प होणार आहे, येस म्हटलंय. आता झिरो आहे, झिरो आहे म्हटल्यावर काय जम्प, नॉट झिरो नाही येते, नॉट झिरो म्हटल्यावर काय झिरो, इथं काय आलेलं उत्तर झिरो आलेलं आहे, झिरो आले म्हटलं येस झिरो आहे, म्हणजे झिरो आहे म्हटल्यावर काय नो आहे, नॉट आहे का नाही आहे, म्हणजे कुठला तरी अंक आहे का इथं नाही आहे, म्हणजे येस आहे का नाही, म्हणजे काय नो आहे, नो आहे म्हणून काय होणार आहे आता इन्क्रीमेंट एच एल पेयर होणार आहे. मग आता हे एच एल पेयर काय होणार आहे इन्क्रीमेंट होणार आहे, एच एल पेयर इन्क्रीमेंट झाली म्हणजे काय झाली 56 झालं, 56 झालं 8056 म्हणजे हे मेमरी लोकेशन पॉईंट करत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा मोठा अंक आता पाचमधला आपण मोठा अंक शोधला आहे तर कशामध्ये बी रजिस्टरमध्ये, तो आपल्याला काय करायचा आहे, तो अंक आपल्याला काय घ्यायचा आहे, तर खाली आपल्याला मोठा अंक आपल्याला बी रजिस्टरमधनं आपल्याला रिझल्ट उत्तर आपल्याला कुठे शोधाय ठेवायचं आहे, तर 8056 आपण मगाशीच पाहिलं आपण पाच अंक घेतले आणि शेवटचं जे मेमरी लोकेशन आहे ते लार्ज अंकासाठी आपण कन्सिडर केलेलं होतं ठेवलेलं होतं. मग आता हा पुढची इन्स्ट्रक्शन काय आहे, तर कॉपी डाटा बी फ्रॉम मेमरी, म्हणजे बी रजिस्टरमधला डाटा कुठे घ्यायचा आहे मेमरीमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे मूव बी मूव एम फ्रॉम बी, मग मूव एम बी ही इन्स्ट्रक्शन देऊन आपण काय करणार आहोत, तर हा बी रजिस्टरमधला डाटा ह्या मेमरी लोकेशनला आपण स्टोअर करणार आहोत. म्हणजे हा बी रजिस्टरमधला डाटा कुठं आणला आपण ह्या मेमरी लोकेशनला आपण स्टोअर करणार आहोत, म्हणजे लार्ज नंबर आपण कुठं स्टोअर केला 80 केला. आता आपलं पाच अंकांची तुलना केली, त्यातला मोठा अंक बी रजिस्टरमध्ये घेतला आणि आलेलं जे उत्तर आहे ते आपण 8056 आपण ठेवलं. आता आपलं काम संपलेलं आहे आणि काम संपलं म्हणून आपण काय केलं स्टॉपचं ऑपरेशन, म्हणजे आता फ्लो चार्टवरून आपण काय ठरवलं तर प्रोग्राम कसा लिहायचा ठरवलं. ही डायग्राम मी पुन्हा एकदा सांगतो, ही डायग्राम तुम्हाला काढलीच पाहिजे असं काही नाही, आपल्याला फ्लो चार्ट काढणं सोपं जावं आणि समजावं व्यवस्थित म्हणून मी तुम्हाला ही डायग्राम काढून दाखवलेली आहे आणि या डायग्रामवरून तुम्हाला प्रोग्राम कसा रन होतो आणि कसं काम होत आहे ते तुम्हाला सांगितलं. म्हणजे आता आपला फ्लो चार्ट रेडी झाला, आपला फ्लो चार्ट आपल्याला तयार केला. आता ह्या फ्लो चार्टवरून आपण काय करूया, न्यूमेनिक्स प्रोग्राम लिहूया. फ्लो चार्टवरून आपण न्यूमेनिक्स प्रोग्राम कसा लिहितात ते पाहूया. आता हे फ्लो चार्ट आहे, तोच फ्लो चार्ट आहे. मग आता काय म्हटलेलं आहे, इनपुट डाटा, इनपुट नंबर्स ऑफ डाटा, किती पाच नंबर्स आहेत, पाच नंबरचा आपण काय करणार आहोत तुलना करणार आहोत आणि पाच नंबरमधनं आपण काय करणार आहोत लार्ज नंबर आपण काढणार आहोत. म्हणून काय इन्स्ट्रक्शन वापरली आपण, या ठिकाणी पाच नंबर आपण सी रजिस्टरमध्ये ठेवणार आहोत. कशामधून ठेवणार आहोत,
तर आपण इनपुट डाटा देतो, आपण सांगतोय त्याला, मायक्रोसॉफ्टला सांगतोय मग काय, मूव इमिजिएट, मूव इमिजिएट 05 H म्हणजे हेक्साडेसिमल, म्हणजे आपण 5 अंक मायक्रोसॉफ्ट सांगितला की मूव इमिजिएट इन सी रजिस्टर, कुठे ठेवायचं आपल्याला, सी रजिस्टरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे, मग सी रजिस्टरमध्ये आपल्याला ठेवायचं, मूव इमिजिएट इन सी रजिस्टर ठेवायचं आहे, कुठे ठेवायचं आहे तर सी रजिस्टरमध्ये ठेवायचं आहे. हे झाली पहिली इन्स्ट्रक्शन झाली. दुसरी इन्स्ट्रक्शन काय आहे आपली, तर फ्लोचार्ट काय दर्शवत आहे की लोड इमिजिएट एच एल पेअर, इमिजिएट इन इमिजिएट काय करणार आहोत, लोड पेअर एच एल पेअर इमिजिएटली लोड करणार आहोत, इनिशियलाइज करणार आहोत. मग काय इनिशियलाइज करायचं आहे एच एल पेअरमध्ये, तर लोड पेअर इमिजिएट कोणती पेअर, एच एल पेअरसाठी एच घेतलं, आणि त्यात काय ठेवायचं आपल्याला, तर हे 3 byte इन्स्ट्रक्शन आहे, त्यामध्ये काय ठेवायचं आहे तर 8051 ठेवायचं. 8051 का, तरी आपण मेमरी लोक, या मेमरी लोकेशनला आपला डाटा ठेवलेला आहे 8051 म्हणून आपण काय घेतलं, 8051 घेतलं. मग 8051 हे आपण इन्स्ट्रक्शन दिली, आपली दुसरी इन्स्ट्रक्शन झाली. तिसरी इन्स्ट्रक्शन काय म्हणत आहे, कॉपी डाटा इन बी रजिस्टर फ्रॉम मेमरी, म्हणजे आता हा जो मेमरी लोकेशन आहे एच एल पेअरमध्ये ठेवलेलं, त्याच्या मेमरी लोकेशनमधलं आपलं काय करायचं, कॉपी करायचं आहे डाटा. डाटा कॉपी कुठं करायचा आहे, तर बी रजिस्टरमध्ये कॉपी करायचं आहे. मग काय म्हटलेलं आहे, मू बी फ्रॉम एम, मेमरीमधनं काय करणार आहोत आपण, कॉपी करणार आहोत. कशामध्ये कॉपी करणार आहोत, तर बी रजिस्टरमध्ये आपण कॉपी करणार आहोत. ही झाली आपली तिसरी इन्स्ट्रक्शन. आता बी रजिस्टरमध्ये कॉपी केल्यानंतर आपण काय करणार, डिक्रिमेंट करणार, डिक्रिमेंट सी, डिक्रिमेंट सीसाठी काय आहे, डी सी आर डिक्रिमेंट सी इन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर काय आहे, डिक्रिमेंट सी नंतर इन्क्रिमेंट एच एल पेअर, मग आय एन आर इन्क्रिमेंट इन्क्रिमेंट एच एल पेअर, इन्क्रिमेंट एच एल पेअर म्हटलं, इन्क्रिमेंट एच एल पेअर नंतर इन्क्रिमेंट एच एल पेअर, ऑर नाही सॉरी, इन्क्रिमेंट एच एल पेअर, इन्क्रिमेंट एच एल पेअर म्हटल्यानंतर आपण काय करणार आहोत, पुन्हा कॉपी डाटा इन अक्युमुलेटर, कुठून घ्यायचा आहे, मेमरीमधनंच घ्यायचा आहे ना. मग काय म्हटलं, मू कुठं अक्युमुलेटरमध्ये ए, आणि कुठून मेमरीमधून घेतला. नंतर आता आपण काय पाहणार आहोत, अक्युमुलेटरमध्ये डाटा घेतला, अक्युमुलेटर डाटा घेतल्यानंतर काय करणार आहोत, कम्पेअर, कम्पेअर बी, मग यासाठी काय करणार आहोत, इन्स्ट्रक्शन देणार आहोत सी एम पी, कम्पेअर बी, बी कम्पेअर करायचं आपल्याला, बी रजिस्टरमधला डाटा आपल्याला अक्युमुलेटरवर कम्पेअर करतोय, कम्पेअर बी म्हटलं. त्यानंतर काय करणार आहोत, जम्प इफ कॅरी, जम्प इफ कॅरी, कुठं कॅरी जम्प करायचं आहे, तर आपल्याला नेक्स्टला लोकेशन, नेक्स्ट लोकेशनला आपलं जम्प करायचं आहे. मग कुठल्या, त्याला लेबलिंग केलं आपण, नेक्स्ट म्हटलं, कशाला म्हटलं आपण, नेक्स्ट म्हटलं, नेक्स्ट 1 म्हटलं आपण, जम्प इफ कॅरी, कॅरी असेल तर काय करायचं आपल्याला, जम्प करायचं आहे. कुठं करायचं आहे आपल्याला माहीत नाही, आपण पहिल्यांदा नेक्स्ट म्हटलं, कुठं जायचं आहे आपल्याला, ठीक आहे, आता आपलं ठरवलं का नाही ठरवलं, तर कुठं जाते बघूया आपण. मग आता पुढचे काय इन्स्ट्रक्शन आहे, जर का कॅरी नसेल तर काय करायचं आहे, डाटा अक्युमुलेटरमधून डाटा बी रजिस्टरमध्ये न्यायचा आहे. मग काय म्हणायचं, मू बी फ्रॉम ए, म्हणजे अक्युमुलेटरमधला डाटा कुठं न्यायचा आपल्याला, बी रजिस्टरमध्ये आपल्याला न्यायचा आहे. अक्युमुलेटरमधला डाटा आपण कुठं न्याला, बी रजिस्टरमध्ये, म्हणजे मोठा अंक बी रजिस्टरमध्ये घेतला. आता पुन्हा पुढचे इन्स्ट्रक्शन काय, डिक्रिमेंट, पुन्हा काय म्हटलेलं आहे, डिक्रिमेंट सी, डी सी आर डिक्रिमेंट सी, सी रजिस्टर डिक्रिमेंट केला. आता डिक्रिमेंट सी या रजिस्टरलाच आपल्याला काय यायचं आहे, नेक्स्टला यायचं आहे. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे,
जम्प कुठे करणार होतो आपण, नेक्स्ट वनला जम्प करणार होतो, म्हणजे इथं आपला जम्प करायचा। आता आपलं माहित झालं जम्प कुठे करायचा, म्हणजे जम्प कुठं होणार आहे, डायरेक्ट इथं येणार आहे, तर का कॅरी असेल तर। नंतर यामध्ये पुन्हा पुढची इन्स्ट्रक्शन डिक्रिमेंट सी नंतर काय आहे, डिक्रिमेंट सी नंतर जम्प इफ नॉट झिरो, जम्प इफ नॉट झिरो, झिरो नसेल, जम्प इफ नॉट झिरो, झिरो नसेल तर जम्प करायचं आहे। कुठं जम्प करायचं आहे, तर लूप करायचं, म्हणजे आपल्याला परत वर माघारी जायचं आहे, लुपिंग करायचं आहे, म्हणून आपण काय म्हटलं, लूप, माघारी वर जायचं म्हणून लूप म्हटलं। आता कुठं वर जायचं आहे, तर ह्या इन्क्रिमेंट एच एल पेअरमध्ये जायचं आहे, म्हणजे डिक्रिमेंट सी नंतर जे एच एल पेअर इन्क्रिमेंटचं आपण इन्स्ट्रक्शन दिले, तिथं काय म्हणायचं, आपल्याला लूप म्हणायचं, ह्याला आपण काय म्हटलं, लूप म्हटलं। हे लूप आहे, हे लूप आणि हे लूप, म्हणजे इथून पुन्हा प्रोग्राम कुठे येणार आहे, या ठिकाणी येणार आहे। आणि या नेक्स्टचा प्रोग्राम काय आहे, इथून जम्प होऊन कुठे येणार आहे, या इथून जम्प होऊन या ठिकाणी डिक्रिमेंटला येणार आहे। जसं आपण फ्लोचार्टमध्ये लिहिलं त्या पद्धतीने आपण काय करतो आहे, न्यूमेरिक्समध्ये आपण प्रोग्राम लिहितोय। आता हे झालं, इथपर्यंत झालं, आता पुढचं काय, इन्क्रिमेंट एच एल पेअर, पुढचं काय म्हटलेलं आहे, इन्क्रिमेंट, इन्क्रिमेंट पेअर, कोणती एच एल पेअर, इन्क्रिमेंट एच एल पेअर म्हटलं, इन्क्रिमेंट एच एल पेअर म्हटल्यानंतर पुढं काय, आता कॉपी, मोठा नंबर आपल्याला परत कुठं बी रजिस्टर म्हणून कुठं घ्यायचा आहे, कॉपी करायचा आहे, काय म्हटलं, यामध्ये मू, तुम्हाला माहीत आहे की आपण ज्यावेळेस मू म्हणतो त्यावेळेस आपण काय करतो, एका ठिकाणी डाटा कॉपी करून दुसऱ्या ठिकाणी स्टोअर करतो, तर पहिल्या ठिकाणचा डाटा पुसला जात नाही, म्हणून काय म्हटलं आहे, मू एम फ्रॉम बी, म्हणजे बी रजिस्टरमधला डाटा मेमरीमध्ये काय करायचा आहे, स्टोअर करायचा आहे। आणि हे झाल्यानंतर काय आहे, हॉल्ट आहे, यानंतर काय आहे, हॉल्ट इन्स्ट्रक्शन, म्हणजे हा आपला न्यूमेरिक्सचा प्रोग्राम झाला। पहिल्यांदा आपण काय केला, घेतलेल्या डाटावरून आपण काय केलं, जो काही डाटा आपण दिलेला आहे, आपल्याला जो डाटा दिलेला आहे, हा जो डाटा आहे तो पहिल्यांदा मेमरीमध्ये स्टोअर केला, मेमरीमध्ये स्टोअर केल्यानंतर पुन्हा त्याचा फ्लोचार्ट लिहिला, हा फ्लोचार्ट लिहिल्यानंतर, फ्लोचार्ट काढल्यानंतर आपण काय करणार आहोत, न्यूमेरिक्सचा प्रोग्राम तयार केला। आता हा न्यूमेरिक्स आपल्याला समजतो, प्रोग्राम मायक्रोसॉफ्टला समजतो का, नाही समजत, मग हा न्यूमेरिक्सचा प्रोग्राम आपण कुठे स्टोअर करणार आहोत, मायक्रोसॉफ्टला द्यायचा आहे, त्यासाठी हेक्स कोडमध्ये प्रोग्राम लिहावा लागेल, मायक्रोसॉफ्टला हेक्साडेसिमल नंबर समजतात आणि हेक्स कोड समजतात, त्या हेक्स कोडमध्ये आपण प्रोग्राम कसा लिहायचा ते पाहूया। मग आता हेक्स कोडमध्ये प्रोग्राम यायचा आहे, न्यूमेरिक्स आपल्याजवळ आहे, न्यूमेरिक्स आपण लिहिलेलं आहे, या न्यूमेरिक्सचा वापर आपण करून काय करणार आहोत, हेक्स कोडमध्ये प्रोग्राम लिहिणार आहोत। आता यामध्ये जो हेक्स कोडमध्ये प्रोग्राम लिहायचा आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कुठल्या लोकेशनला प्रोग्राम स्टोअर करायचा तो आपण ठरवलं, पहिल्यांदा आपण काय केलं, 8000 या लोकेशनपासून आपण प्रोग्राम लिहायला स्टार्ट करणार आहोत, मेमरी लोकेशनमध्ये। प्रोग्राम हा मेमरीमध्ये असतो, मायक्रोप्रोसेसरच्या रजिस्टरमध्ये प्रोग्राम नसतो, मेमरीमध्ये प्रोग्राम असतो। जसं आपण डाटा मेमरीमध्ये ठेवला आहे, तसं मायक्रोप्रोसेसरला जो प्रोग्राम आपण देणार आहोत, तसा प्रोग्रामसुद्धा मायक्रोप्रोसेसरच्या मेमरीमध्ये आहे। आता मेमरीमध्ये प्रोग्राम ठेवताना डाटा आणि मेमरीचा नंबर एक येऊ नये म्हणून आपण काय केलं, 8051 आपण डाटाच ठेवलेला आहे, तर आपण प्रोग्राम 8000 पासून, म्हणजे 8000 पासून आपण प्रोग्राम राईट करायला सुरुवात करू, म्हणजे एक पहिला ॲड्रेस 8000 घेतला आहे, त्यामध्ये आपला हा 8051 हा प्रोग्राम येणार नाही। आता मूव इमिजिएट C05 हा न्यूमेरिक्समध्ये आपण लिहिलेली इन्स्ट्रक्शन आहे, त्याचा हेक्स कोड आपल्याला माहीत असला पाहिजे, तर हेक्स कोड मी बाजूला लिहून ठेवलेले आहेत, मूव इमिजिएट सीचा काय हेक्स कोड आहे, 0E, तो पहिला 0E लिहिला, 2-byte इन्स्ट्रक्शन आहे, मग 0E त्या इथं मूव इमिजिएट सीचे इन्स्ट्रक्शन कोड लिहिला, ऑपरेशन कोड लिहिला। त्यानंतर 2-byte इन्स्ट्रक्शन म्हणल्या डाटा त्याला डाल सीमध्ये ठेवायचा, पण डाटा काय आहे, तर 05 डाटा आहे, 05 दुसऱ्या ॲड्रेसवर आपण काय करणार आहोत, स्टोअर करणार आहोत, 05 दुसऱ्या ॲड्रेसवर स्टोअर करणार। पुढचं इन्स्ट्रक्शन काय आहे, लोड पेअर इमिजिएट,
कोणती एच एल पेयर इमिजिएट लोड करायची, तर किती किती आहे 8051। आपल्याला काय करायचं आहे 8051 आपल्याला लोड करायचं। मग त्याची लोड इमिजिएट एच एल पेयरचं काय इन्स्ट्रक्शन आहे 21 आहे। मी 21 पहिल्यांदा या तिसऱ्या ॲड्रेसिंग लोकेशनला घेतला। पण आता कुठल्या लोकेशनवर ठेवायचं, तर हा 16-bit डाटा आहे, तो 8-bit डाटात बसतो। मग लोअर बाईट पहिल्यांदा घेतली 51 आणि हायर बाईट्स दुसऱ्या ॲड्रेसवर स्टोअर केले। आपण यावरचे प्रोग्राम पाहिलेत, तुम्हाला माहीत आहे। हे आपली झाली इन्स्ट्रक्शन, आपली पूर्ण झाली। आता मूव बी एम ची इन्स्ट्रक्शन काय आहे, तर 46 ऑफ कोड आहे त्याचा। 46 ऑफ कोड दिला, 1-byte इन्स्ट्रक्शन आहे। नंतर डिक्रिमेंट सी ही सुद्धा 1-byte इन्स्ट्रक्शन आहे। डिक्रिमेंट सी काय आहे, 0D घेतला डिक्रिमेंट सीची ऑफ कोड। नंतर इन्क्रिमेंट एच एल पेअर काय म्हटलेलं आहे, इन्क्रिमेंट एच एल पेअर। इथे इन्क्रिमेंट एच एल पेअर म्हटल्यानंतर लूप होणार आहे, इन्क्रिमेंट एच एल पेअर। इन्क्रिमेंट एच एल पेअरचे ऑफ कोड काय, 21 आहे। मग तो ऑफ कोड या ठिकाणी 21 घेतला। नंतर मू ए एम, नंतर काय मू ए एम, मू ए फ्रॉम एम म्हणजे 7 कोड या ठिकाणी टाकला, 7 घेतला मू एम। त्यानंतर पुढचा काय, कम्पेअर बी, कम्पेअर बीचा कोड काय, B8, तो कम्पेअर बीचा B8 घेतला, सॉरी B8 घेतला। नंतर जम्प म्हटलंय मी, आता जम्प मला हा ॲड्रेस माहीत नाही, जम्प काय, जम्प इफ कॅरी, जम्प इफ कॅरीचं काय डी आहे, जम्प कॅरीचं इन्स्ट्रक्शन काय डी ए आहे। आता जम्प तर करून म्हटलंय, कुठं नेक्स्टला जायचं आहे, नेक्स्टला कुठं जायचं आहे, तर पुढच्या इन्स्ट्रक्शनला जायचं आपल्याला, जम्प नेक्स्ट, नेक्स्ट म्हटलेलं आहे। स्मॉल नंबर असेल तर आपण काय म्हणणार आहे, जम्प म्हणणार आहे की नाही, नेक्स्ट म्हणणार आहे। मग नेक्स्टचं इन्स्ट्रक्शन आपल्याला कुठं जम्प करायचं आपल्याला माहीत नाही। आता सध्या प्रोग्राम आपण लिहित चाललाय, कुठल्या ॲड्रेसवर जम्प करायचं आपल्याला माहिती आहे का, प्रोग्राम जसं आपण पुढे लिहित जाऊ तसं आपल्याला समजेल। त्यामुळे दोन जागा मी काय करतो, रिकाम्या सोडतो। नंतर पुढची काय, जम्प नंतर मूव बी फ्रॉम ए, मूव बी फ्रॉम ए चे इन्स्ट्रक्शन कोड काय, मूव बी फ्रॉम ए चं 47 आहे। मग ते यात टाकले 47। नंतर काय, डिक्रिमेंट सी, डिक्रिमेंट सीचे आपण वर इन्स्ट्रक्शन लिहिलेले, डिक्रिमेंट सीचे इन्स्ट्रक्शन काय आहे, डिक्रिमेंट सीची 0D आहे। मग तीच इन्स्ट्रक्शन आपण इथं ऑफ कोड टाकू, 0D। नंतर काय, जम्प इफ नॉट 0, जम्प इफ नॉट 0चा कोड काय, C2 आहे, जम्प इफ नॉट 0चा कोड काय, C2 आहे, सॉरी C2। आता हा सुद्धा कुठं जम्प होणार आहे आपल्याला माहीत नाही, हा सुद्धा कुठं जम्प होणार आहे माहीत नाही, लूप होणार आहे म्हणजे पुन्हा वर जायचं आहे आपल्याला, त्याचा कोणता कोड आहे तर आपल्याला माहीत नाही, कुठं कोड कुठं जम्प होणार आहे, तर हा लूप कुठं होणार आहे, तर आपण वरच्या इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत, त्यामुळे आपला वरचा ॲड्रेस आपल्याला आत्ताला लिहिता येईल, जम्प इफ नो नॉट 0 म्हणजे लूप होणार आहे, कुठं लूप होणार आहे, इन्क्रिमेंट एच एल पेअरला लूप होणार आहे, कुठल्या डिक्रिमेंट सी नंतर, डिक्रिमेंट सी नंतर इन्क्रिमेंट एच एल पेअरला होणार आहे। मग याचा ॲड्रेस कुठे, आपल्याला इथं जायचं आहे, जम्प करायचं 0 नसेल तर। मग काय त्याचा ॲड्रेस आहे, 8007, मग काय आहे 8007, तो इथे लिहिला, कोणता आहे डेसिमल नंबर आहे म्हणून एच लिहिला। यातले लोअर बाईट कुठली आहे, तर लोअर बाईट 07 आहे, आणि हायर बाईट कोणती आहे, तर 80 आहे। मग आपण 8007 आपण कुठं जम्प करायचं ते सांगितलं, या ठिकाणी आपल्याला जम्प होणार आहे। आता हे जम्प झाल्यानंतर इन्क्रिमेंट एच एल पेअर, लूप झालं, लूपचं ऑप्शन झालं, आता इन्क्रिमेंट एच एल पेअर, इन्क्रिमेंट एच एल पेअरचे, इन्क्रिमेंट एच एल पेअर काय, 23 आहे, 23 पुन्हा इथं कोड त्याचा टाकला। नंतर मू एम बी, मूव एम बी म्हणजे डाटा मूव करायचा आहे, कुठं मूव करायचा आहे, एममध्ये मूव करायचा आहे, मूव एम बीचे इन्स्ट्रक्शन काय, कोड काय आहे, 70 आहे, त्याचा कोड इथं 70 लिहिला। प्रत्येक मेमरी ॲड्रेसला 8-bit डाटा आपण स्टोअर करू शकतो, आणि हॉल्डचे इन्स्ट्रक्शन काय, 76, तुम्हाला माहीत आहे। आता हे सगळं झालं, पण आपली एक जम्प इफ कॅरीचं आपण कुठं जम्प करायचं आहे आपल्याला ते माहीत नाही, ते आपण शोधून काढतो। नेक्स्ट म्हटलं, नेक्स्ट कुठं जाणार आहे, तर नेक्स्ट कुठं जात आहे, तर
नेक्स्ट जंप इफ कैरी कुठे जाते आहे, डिक्रिमेंट सी ला जाते आहे. जंप इफ कैरी नेक्स्ट कुठे जाते आहे, डिक्रिमेंट ला इथे जाते आहे. मग ह्याचा ॲड्रेस काय आहे, 800E, 800E या ठिकाणी जंप होणार आहे. कोणता नंबर आहे तो, हेक्साडेसिमल नंबर आहे. आता यातलं लोअर बाईट कोणतं आहेत, 0E आहे, आणि हायर बाईट कोणती आहे, 80 आहे. आता आपला प्रोग्राम हेक्स कोडमध्ये आपला सगळा लिहून झालेला आहे. हा हेक्स कोडमधला प्रोग्राम तुम्ही मायक्रोप्रोसेसर किटमध्ये जर का फीड केला आणि एक्झिक्यूट केला तर तुम्हाला उत्तर कशामध्ये मिळणार आहे, तर याचं उत्तर आपल्याला लार्ज नंबरमध्ये मिळणार आहे. सॉरी, लार्ज नंबर हा आपला जर टेबल आपण आखलेला आहे, या टेबलमध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे. आणि टेब कुठल्या लोकेशनमध्ये मिळणार आपल्याला, तर 8056 आपल्याला काय मिळणार आहे, 9 आन्सर मिळणार आहे. म्हणजे ह्या 5 अंकामधले आपल्याला 9 अंक मोठा आहे तो मिळाला आहे. आपण सुरुवातीला आपण वाय पाहिलं की आपण पहिल्यांदा सी रजिस्टरमध्ये आपण 5 अंक लिहिला होता ह्या ह्या ठिकाणी, कारण की 5 अंक होते म्हणून 5 लिहिलं आहे. 10 अंक असेल तर आपण काय लिहिलं असतं, 10 लिहिलं असतं. म्हणजे आपण 5 अंकामधला आपण मोठा अंक शोधून काढला, लार्जेस्ट नंबर इन 5 नंबर्स. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण स्मॉल नंबर कसा शोधायचा ते आपण पाहणार आहोत, आणि हा याचं प्रॅक्टिकल कसं करायचं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. धन्यवाद.